इथे मी एक वाटी लाल भोपळ्याचा किस घेतलेला आहे, त्याचसोबत एक वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे. गॅसवरती पातेल गरम करण्यास ठेवून दिलेलं. पातेल्यामध्ये एक चमचा आपण तूप ॲड करून घेणार आहोत आणि तुपावरती हा लाल भोपळ्याचा किस आपण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आजची आपली रेसिपी आहे लाल भोपळ्याची घारी किंवा लाल भोपळ्याचे गारगे म्हणू शकता तुम्ही या रेसिपीला. अशा पद्धतीने हा लाल भोपळा आपण किसलेला तुपावरती परतून घेणार आहोत. त्याचसोबत आपण या मिश्रणामध्ये आता गुळ ॲड करून घ्यायचा आहे आणि गुळाच्याच मिश्रणामध्ये हा आपण पूर्ण भोपळा शिजवून घ्यायचा आहे. जे गुळाला पाणी सुटेल त्याच मिश्रणात हा भोपळा आपण शिजवून घ्यायचा आहे. वरून एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं नाही. तुम्ही पाहू शकता, तुम्ही गुळाचे प्रमाण चवीनुसार कमी जास्त करू शकता. मी ज्या पद्धतीने जेवढा माझा किस आहे त्याच पद्धतीने चिरलेला गूळ घेतलेला आहे. अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिट या मिश्रणावरती झाकण ठेवून आपण हा भोपळा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता गुळाला आपल्या पाणी सुटलेलं आहे आणि याच पाण्याच्या मिश्रणात हा भोपळा आपण शिजवून घेणार आहोत. 7 मिनिटानंतर भोपळा आपला छान शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊ असा शिजलेला आहे. हे या मिश्रणात एक चमचा वेलची पूड ॲड करून घेणार आहोत आपण. त्याचसोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण मी एका ताटामध्ये ओतून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर या मिश्रणात जेवढे गव्हाचे पीठ बसेल तेवढेच पीठ मी ॲड करून घेणार आहे. आपण घारी करण्यासाठी नॉर्मल चपातीला जे पीठ वापरतो गव्हाचे तेच पीठ मी या मिश्रणात ॲड करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता जेवढे पीठ बसेल तेवढेच पीठ आपण या मिश्रणात ॲड करून घ्यायचे आहे. पीठ मळताना सुद्धा आपण पाण्याचा वापर करायचा नाही. या मिश्रणात जेवढे पीठ बसेल त्याच पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहे. साधारणतः माझे 3 वाटी पीठ इथं ॲड झालेले आहे. तुम्ही पाहू शकता आधी आपण 2 वाटी पीठ ॲड केलेले आणि नंतर थोडे थोडे असे 1 वाटी पीठ मी ॲड करून घेतलेले. अशा पद्धतीने या पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे. तेलाचा हात लावून मी आता रेस्ट करण्यासाठी या मिश्रणाला 15 ते 20 मिनिट साईडला ठेवून देणार आहे. 15 ते 20 मिनिटाने आपण याची घारी लाटायला घ्यायची आहे. आपण पुरीसाठी जेवढा गोळा घेतो त्या पद्धतीने पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो पीठ थोडंसं पीठ पोळीपाटावर स्प्रेड करून आपण लाटून घेणार आहोत. अत्यंत पिठाचा सुद्धा वापर करायचा नाही. ही पुरी लाटताना आपण हलक्या हाताने लाटणार आहोत. त्याचसोबत पुरी लाटत असताना वरून आपण खसखस ॲड करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही नाही, मीडियम साईजची ही पुरी आपण लाटून घेतलेली आहे. गॅसवरती कढईतले तेल गरम झाल्यानंतर आपण या मिश्रणात ही पुरी सोडून देणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गॅसच्या हाय टू मीडियम फ्लेमवरतीच आपण ही पुरी तळून घ्यायची आहे. अत्यंत स्लो गॅस करायचा नाही पुरी तळताना. छान अशी टम्म फुगलेली ही पुरी आपली तयार झालेली आहे किंवा घारी म्हणू शकता तुम्ही याला. तांबूस रंग आल्यानंतर आपण तेलामधून ही घारी आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाच्या आपण पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरा.